नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शेंडगे रामदास रिवजी, शाळा शिवशंकर विद्यालय जवळे बाळेश्वर, तालुका संगनमेर, जिल्हा अहमदनगर। आज आपण इयत्ता 10वीमधील विज्ञान भाग 2 सजीवातील जीवन प्रक्रिया त्यामधील पेशी आणि पेशी विभाजन हा उपघटक पाहणार आहोत। यामध्ये आपल्याला पेशी म्हणजे काय आणि पेशीची रचना कशी असते आणि त्या पेशीचं विभाजन कसं घडतं हे आपण पाहणार आहोत। तर पेशी हा सजीवाच्या शरीरातील एक मूलभूत घटकाला पेशी असे म्हणतात आणि पेशीची परिपूर्ण वाढ झाल्यानंतर पेशी विभाजनाला सुरुवात होते। तर यामध्ये पेशी विभाजनाचे 2 प्रकार आहेत। यामध्ये पहिला सूत्री विभाजन, आणि सूत्री विभाजनामध्ये कायिक पेशीचे मूल पेशीमध्ये रूपांतर होते। म्हणजे सूत्री विभाजनामध्ये कायिक पेशी आणि मूल पेशी ह्या 2 पेशी या ठिकाणी तयार होत असतात आणि त्याचं रूपांतर होऊन सूत्री विभाजन हे तयार होत असतं। त्यानंतर पेशी विभाजनामध्ये 2 प्रकारामध्ये आपण सूत्री विभाजन पाहिलं तर त्याच्यामध्ये गुणसूत्राची महत्त्वाची भूमिका हे गुणसूत्र बजवत असतात। गुणसूत्राची रचना या ठिकाणी दाखवलेली आहेत। वरच्या बाजूला पी भुजा आणि खालच्या बाजूला क्यू भुजा व मध्यभागी गुणसूत्र बिंदू असतो आणि या गुणसूत्रामध्ये या ठिकाणी बदल होत असतात आणि विभाजनाला सुरुवात होत असते। सूत्री विभाजनामध्ये आपण कायिक पेशीचे मूल पेशीत रूपांतर होते हा महत्त्वाचा भाग आहे। तर दुसरा जो आहे अर्ध सूत्री विभाजन, याच्यामध्ये जनन पेशी अवलंबतात म्हणजे जनन पेशी तयार होत असतात। त्यानंतर पेशी विभाजनाचे 2 टप्पे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। इथं आकृतीमध्ये पेशी जी दाखवलेली आहेत तिचे 2 टप्पे आपल्याला या ठिकाणी दिसतात। तर त्याच्यामध्ये पहिला जो टप्पा आहे प्रकल विभाजन, प्रकल विभाजनामध्ये काय घडतं तर प्रकल विभाजनामध्ये जे काही पेशीमध्ये जो केंद्रक असतो, केंद्रक हा पेशीमधील महत्त्वाचा मध्यभागावरचा अंगक आहे आणि ह्या केंद्रक पेशीच्या कार्यावर नियंत्रण ठेवत असतो। त्याच्यामध्ये कशा पद्धतीने विभाजन होतं तर त्याचा पहिला मुद्दा आहे प्रकल विभाजन। प्रकल विभाजन म्हणजे काय तर या पेशीमध्ये जो केंद्रक आहे त्या केंद्रकाचे 2 भागामध्ये विभाजन होत असतं, त्याला प्रकल विभाजन असे म्हणतात। इथं या ठिकाणी एका केंद्रकापासून 2 केंद्रक तयार झालेले आहेत। त्याच्यानंतरचा पुढचा जो भाग आहे पेशी विभाजनाच्या 2 टप्प्यातला परिकल विभाजन। आता प्रकल विभाजन आणि परिकल विभाजन यांच्यामध्ये काय फरक आहे तर प्रकल विभाजनामध्ये केंद्रकाचे विभाजन होते, एका केंद्रकापासून 2 केंद्रके तयार होतात। तर परिकल विभाजनामध्ये जीवद्रव्याचे विभाजन होत असते। म्हणजे केंद्रक जो आहे त्या केंद्रकाच्या सभोवताली जे काही पेशीद्रव्य असतं त्या पेशीद्रव्याचे 2 समान भाग होतात। यामध्ये जीवद्रव्याचे विभाजन होऊन 2 नवीन पेशी तयार होतात, त्यांना जन्य पेशी असे म्हणतात। या आकृतीमध्ये या ठिकाणी जे पेशीद्रव्य आहेत त्याचे 2 भाग आपल्याला या ठिकाणी दिसतात आणि मध्यभागी खाच पडून 2 पेशी तयार झालेले असतात। त्यानंतर पेशी विभाजनाच्या 4 पायऱ्या या ठिकाणी आपल्याला पाहायच्या आहेत। त्यामध्ये पहिली पायरी आहे पूर्वावस्था। त्या पूर्वावस्थेमध्ये काय घडतं तर पेशीमध्ये जो काही केंद्रक आहे त्या केंद्रकामध्ये ज्या काही केंद्रिका असतात तर त्या केंद्रिका हळूहळू नष्ट व्हायला सुरुवात होते। म्हणजेच केंद्रिका नाहीशी व्हायला सुरुवात होते व प्रत्येक गुणसूत्राचे वलीभवन या ठिकाणी आपल्याला दिसून येत असते। त्यानंतर दुसरी जी अवस्था आहे मध्यावस्था। या मध्यावस्थेमध्ये केंद्रक जो आहे त्या केंद्रकावर असणारं जे काही आवरण असतं ते आवरण हळूहळू नष्ट होताना आपल्याला ह्या मध्यावस्थेमध्ये दिसून येत असतं। त्यानंतर तिसरी जी अवस्था आहे पच्छावस्था। पच्छावस्थेमध्ये केंद्रकावर पूर्णपणे नयशी झालेलं आपल्याला दिसून येत असतं। केंद्रकावर जे काही 2 आवरणं असतात ते ह्या पच्छावस्थेमध्ये ते दोन्ही आवरणं आपल्याला दिसून येत नाहीत। आणि चौथी जी अवस्था आहे अंत्यावस्था। तर अंत्यावस्थेमध्ये जे काही गुणसूत्र असतात ते गुणसूत्र त्या
पेशीच्या दोन्ही टोकांना आपल्याला या ठिकाणी जाताना दिसतात. टोकांना पोचलेली जी काही गुणसूत्रे आहेत ती सुरुवातीला एकत्र होती, नंतर हळूहळू ते उलगडतात आणि एकमेकापासून वेगळे होतात. सूत्रविभाजनाचे आपल्याला उपयोग काय आहेत, त्याच्यामध्ये एखाद्या वनस्पतीचं फूल आपण तोडलं किंवा एखाद्या वनस्पतीचं आपण फळ तोडलं किंवा अपघात आपल्याला होत असतो, अपघात होताना जखमा होतात, तर त्याच्यामध्ये पेशी वाढतात किंवा पेशी कमी होतात हे आपल्याला पाहायचं आहे. तर त्यामध्ये शरीराच्या वाढीसाठी पेशी विभाजन ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे. त्याच्यामध्ये पेशींची संख्या वाढत असते, एका पेशीपासून दोन पेशी तयार होत असतात. यामध्ये शरीराची झीज भरून काढण्यासाठी सुद्धा हे पेशी विभाजन अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यानंतर आपल्या शरीराला जखमा वगैरे झाल्या, अपघातामध्ये जखमा होतात, तिथल्या ठिकाणच्या पेशी तुटतात, तिथल्या पेशींची संख्या कमी होते आणि त्याची झीज भरून काढण्यासाठी पुन्हा नव्याने पेशी तयार होतात. एका पेशीपासून दोन पेशी तयार होतात त्याला द्विविभाजन म्हणतात, एका पेशीपासून अनेक पेशी तयार होतात त्याला बहुविभाजन असे म्हणतात. तर जखमा बरे करण्यासाठीसुद्धा सूत्रविभाजन हा एक महत्त्वाचा उपयोग आहे. त्यानंतर आपल्या शरीरामध्ये ज्या काही रक्त तयार करण्यासाठी पेशी तयार होतात त्या पेशीसुद्धा या सूत्रविभाजनाच्या सहाय्यानेच तयार होत असतात, हा एक महत्त्वाचा उपयोग आहे. त्यानंतर सूत्रविभाजन भाग एक, या सूत्रविभाजनाचे दोन अर्धसूत्रविभाजनाचे दोन भाग आहेत. त्यामध्ये पहिल्या भागामध्ये काय होतं, तर ह्या आकृतीमध्ये आपण पाहतोय की सजातीय गुणसूत्रे वेगळे होतात आणि ते पुन्हा एकत्र येतात. तर सजातीय गुणसूत्र म्हणजे सारखे सारखे गुणसूत्र, समान आकाराचे गुणसूत्र. तर ह्या आकृतीमध्ये इथं सजातीय गुणसूत्र वेगळी झालेली दिसतात, पुन्हा एकत्र येतात, हा महत्त्वाचा भाग आपल्याला अर्धसूत्री विभाजनामध्ये दिसून येतो. त्यानंतर दुसरा जो आहे अर्धी सूत्र विभाजन भाग दोन, यामध्ये अर्धसूत्री विभाजन दोन टप्प्यामध्ये पूर्ण होतं. त्यातला पहिला टप्पा, दोन एकगुणी पेशी तयार होतात. या आकृतीमध्ये दोन एकगुणी पेशी आपल्याला तयार झालेल्या दिसून येतात. त्यानंतर युग्मक व बीजाणू तयार होतात आणि चार एकगुणी पेशी आपल्याला या शेवटच्या आकृतीमध्ये दिसताना दिसत असतात. या पद्धतीने या ठिकाणी घडत असतं. तर धन्यवाद.